प्रणाम इंडिया में आपका स्वागत है। मैं शांति सिंह। आइए देखते हैं आज की प्रमुख खबरें। दोनों मुल्कों ने मिलकर मनाया त्योहार। बैंक चोरी का असफल प्रयास। तिजोरी को गैस कटर से काटा गया। दूषित पानी पीने से बच्चे की मौत। सूफी गजल सिंगर उत्साह मुनावर मासूम से खास बातचीत। सरबत खालसा के द्वारा चुने गए नए जत्थेदार। आसी गांव में बैंक चोरी का असफल प्रयास। तिजोरी को गैस कटर से काटा गया। हमारे संवाददाता इमरान खान की रिपोर्ट। दीपावली एक ऐसा त्यौहार है जो लोग एक दूसरे को मिठाई देते हैं और मिठाई लेते हैं। दिवाली एक ऐसा त्यौहार है जिसमें कोई भी किसी भी जाति का हो किसी को कोई फर्क नहीं पड़ता। दिवाली पर वाघा अटारी बॉर्डर पर BSF और पाकिस्तानी रेंज की तरफ से एक दूसरे को मिठाई दी गई। BSF के कामकारी DIG और कमांड जोसेफ ने मीडिया से बात करते हुए कहा कि आज हम लोगों ने पाकिस्तानी के रेंज को मिठाई दी है, उन्होंने हमें दी है। दिवाली के उपलक्ष्य में हम लोगों ने पाकिस्तान रेंजर्स को स्वीट्स दी हैं। स्वीट्स एक्सचेंज हुई हैं उनकी तरफ से भी और हमारी तरफ से भी। साल में कुछ ऐसे ओकेजन्स आते हैं जहां पे हम लोग इस तरह की स्वीट्स एक्सचेंज करते हैं। बेसिकली जो ये है वो एक गुडविल जेस्चर है। वाघा बॉर्डर पर दोनों मुल्कों ने मिलकर मनाया दिवाली का त्यौहार। हमारे संवाददाता ललित शर्मा की रिपोर्ट। अगस्त की जाती है, वैसे जितने भी बैंक आती है पुलिस स्टेशन के अंतर्गत वहाँ हमने रजिस्टर रखे है, वहाँ पे साइन की जाती है, दो बार वो चेक किया जाता है। इसकी वजह से गश्त उनका शायद प्रयास पूरा हो नहीं पाया, चोरी नहीं कर सके वो। इसके बावजूद भी चोरी का प्रयास हुआ, चोरी तो कुछ नहीं गया, लेकिन ऐसा दोबारा ना हो और जिन्होंने ये प्रयास किया वो हमारे हाथ लगे। इसके लिए हमने डॉग यूनिट, वाशिम जिले का डॉग यूनिट भी बुलाया और दूसरी बार फिंगरप्रिंट यूनिट को भी कॉल किया गया, वो भी प्रयास कर रहे हैं और हम भी पूरी तहकीकात करके ढूंढने की कोशिश कर रही है। हमारा जो तपास है वो हमारे SP माननीय विनीता साहू मैडम के मार्गदर्शन के अनुसार। मुंबई के मलाड में दूषित पानी पीने से एक बच्चे की मौत। हमारे संवाददाता शिवशंकर तिवारी की रिपोर्ट। अभी निकलते हैं, उधर ही जाएंगे। मुंबई के मला
बाजार में ओमकार बिल्डिंग के सोसाइटी वालों बिल्डर के खिलाफ मोर्चा निकाल दूषित पानी पीने की वजह से एक बच्चे की मौत हो गई। 2 वर्षीय वेदांत हरेश नामक बच्चे की मौत दूषित पानी पीने की वजह से हो गई, जिसके बाद बिल्डिंग के लोगों ने बिल्डर के खिलाफ आंदोलन किया और बीएमसी के साथ बिल्डर पर भी कार्रवाई करने की मांग की। पानी थोड़ा खराब आलं, खराब आल्यानंतर आम्ही जो प्रॉपर्टी सांभाळतो आहे त्या मॅनेजरला आम्ही कळवलं, त्याने ते पाणी रॉबिन सर, त्यांचं नाव रॉबिन सर आहे, रॉबिन सरने म्युन्सिपॉलिटीला कळवलं, पण ह्या सोमवारपर्यंत त्यांनी रविवारपर्यंत काही कारवाई केली नाही। मी रिप्लाय त्यांना पुन्हा विचारला, बघ काय कारण होतं आहे, ते होतं म्हणून सांगितलं, मग ते त्याच्यामध्ये वेळ गेला त्याच्या आणि त्या मागे घटना झाली होती, त्याची दुरुस्ती झाली, सर्व पाणी व्यवस्थित झालं होतं, ते न कळत घडलं होतं, पण त्याच्यानंतर जे सर्व चाललं होतं व्यवस्थित चाललं होतं, पण पाईप म्युन्सिपॉलिटीला कळवला होता, म्युन्सिपॉलिटीने आम्हाला काय रिप्लाय ताबडतोब दिला नाही, जर रिप्लाय झाला तर ही घटना घडली नसती। या ठिकाणी जे गेल्या 5-6 दिवसापासून पाणी जे खराब येतो यात जास्त मला वाटतं महानगरपालिकेची म्हणावी लागेल। आता एकंदरीत हे सगळं बघा, महानगरपालिकेकडे संबंधित सगळ्या लोकांनी तक्रारी केलेल्या होत्या, मी त्यांच्यावर फोनवर, मी आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे मी पण त्यांच्याशी फोनवर केला, परवाच्या रात्री या लोकांनी येऊन दोन डेव्हलपरच्या माणसांनी आणि महानगरपालिकेच्या माणसांनी परवा रात्री या पूर्ण चुकीचं निरसन त्यांनी केलेलं होतं, हेच पूर्वी जर त्यांनी केलं असं कदाचित आजचा प्रकार घडला असं। आज ओंकार या आधारे साधारणपणे 100 ते 150 लोक आहेत आधारित, एक मुलगा आज 1.5 वर्षाचा मुलगा या ठिकाणी त्याच्या पालकांनी गमावलेला आहे, आणि याचं एकमेव कारण आहे की खराब पाणी, आणि खराब पाण्यामुळे आज आमची परिस्थिती अशी आली की लोक म्हणजे मुलांना आमच्या समोरच घेऊन येतात, उलट्या करतायत, एक एक माणसं 100-150 वेळाला संघासला होतो, अतिशय भयानक परिस्थिती यामध्ये या खराब पाण्यामुळे झालेली होती। माझं एवढंच मत होतं या दोघांना पण कुणाच्या चुकीमुळे पाणी खराब येणं याच्यापेक्षा ज्या वेळेला लोकांनी तक्रारी केली त्यावेळेला तुम्ही ताबडतोब दोघांनी एकत्र येऊन रिपेअरिंग केलं असतं तर कदाचित आजचा प्रकार घडला नसतो। आज आम्ही त्यांच्याशी संपर्क साधतोय, आज अडचण कशी परिस्थिती की आज आम्हाला तिकडे जायला वेळ नाही, आज इकडचा जो हादसा झालाय ते आपल्याला करायचंय। माझं इकडे मी 4 हॉस्पिटलमध्ये इकडे जेवढे आता पेशंट जे आजारी आहेत त्यांना मी डॉक्टर श्याम अग्रवाल यांच्याशी बोलून संजीवनीमध्ये ऍडमिट करायला लावले, डॉक्टर पवन पटेल बापूर्वा पटेल यांचं पैरव हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लावले, डॉक्टर शुक्ला स्टेट बँकेच्या वरती तिथे ऍडमिट करायला लावले, आणि काही पेशंटना मी गायत्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लावले। मला आजची परिस्थिती, मला जे आजारी आहेत त्यांना ऍडमिट करणं फार गरजेचं आहे, म्हणून मी या ठिकाणी महानगरपालिकेची दोषी कोण आहेत, चुकी काय, त्यांची सजा काय करायची, ते आम्ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही ते नक्कीच करू। नक्की ज्या जे दोषी असतील, मग कोण डेव्हलपरची माणसं असतील किंवा महानगरपालिकेची असतील, त्यांना आम्ही या विभागातल्या लोकांना घेऊन त्यांच्या संदर्भात काय करायचं, त्यांच्यावर कशी कारवाई करायची आम्ही या लोकांना घेऊन, त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे कोण आहे पुढे, कोण आहे डेव्हलपरची माणसं आहेत की महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, आम्हाला ते महत्वाचं नाही, कारवाई झालीच पाहिजे, हे आम्ही नक्कीच करू। परंतु सध्या परिस्थिती अशी आहे की ज्या लोक आजारी आहेत त्यांना ऍडमिट करून घेणं, त्यांची तात्काळ सुविधा करून देणं हे महत्वाचं माझ्यासाठी वाटतं, म्हणून आज या ठिकाणी राहून जास्तीत जास्त पेशंट आहेत हे चांगले ऍडमिट झाले पाहिजेत, यांची परिस्थिती आज पैसे देण्याची नाही आहे, कारण मी या विभागामध्ये राहतो, त्यांची परिस्थिती प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची नाही, तरी त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलचा चांगला इलाज मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही करतोय, आणि मध्ये आणखी अर्ध्या ते पाऊल तासामध्ये 2 डॉक्टरची टीम या ठिकाणी पोहोचून सगळे डॉक्टरची चेकिंग या ठिकाणी होईल। मुझे सोसाइटी से प्रश्न पूछना है कि आप लोग किधर जाते हो, कुछ काम होता है तो बाहर क्यों नहीं आते, पहले आपकी जानकारी है, पहले आपकी जानकारी है और लेके बिल्डर को लेने वाला हुआ है सोसाइटी, मगन भाई, गुलाब भाई, पतिराज, त्रिभुवन। सर मैं बोलती ये पानी का प्रॉब्लम है, सर पानी का प्रॉब्लम है, पानी गंदा आ रहा है,
तो हम लोग ने तीन दिन पहले मोर्चा निकाला, तो ये लोग ने सोल्यूशन कुछ निकालना चाहिए ना। अभी आदमी एक एक करके मरे, पूरा छह बिल्डिंग बीमार गिरी है। कितने लोग बीमार होंगे, तकरीबन कितने लोग? 2000 का 2000 के लोग बीमार है। एक ही मौत हुई है। तीन दिन पहले हम लोग ने मोर्चा निकाला था, तीन दिन पहले मोर्चा निकाला। एक मिनट, छह सबको जाना, उल्टी हो रहा है। और सर ये छह महीना पहले हुआ था, तो ये तीसरी बार हुआ। 27 तारखेपासून अदूषित पाणी या इथे ओंकार बिल्डिंग मध्ये सतत वाहत आहे, त्यामुळे आणि जो पाणी आपल्याला दर आणि या टँकर आमच्या उभ्या आयुष्यामध्ये आम्ही कधी चाळीमध्ये राहत असताना कधी आम्हाला टँकरची कधीच आम्हाला पाण्याचं आजपर्यंत टँकर आले नव्हतं, पण ह्या ओंकार बिल्डिंग मध्ये आल्यानंतर आम्हाला पाण्याचा टँकरचा सामना करावा लागला। आणि दूषित पाणी, प्रत्येक पाईपलाईनीतून दूषित पाणी येऊन आमच्या मुलांचे आजार वाढले आणि त्यातून काही माणसांचे एवढं आज अशी दुर्घटना घडली। 2 वर्षाचा मुलगा ऑफ झाला, ही दुर्दैवी घटना। आज ही काळी दिवाळी साजरी करण्यासाठी आम्ही कुरार चौकीला आम्ही शक्ती प्रदर्शन करत आहोत। प्रत्येक घराघरात पेशंट आहे आणि ओंकार बिल्डिंग असा काळा बाजार चाललेला आहे। आता ही जी 60 रुपयाची बिस्लरी बॉटल आहे, आज आमच्या ओंकार बिल्डिंग मध्ये 120-100 रुपयाने विकत दिली जाते। आणि हा दिवाळी सण आम्ही कसा साजरा करायचा, हा ओंकार बिल्डरने हा दूषित पाणी येतो तक्रार पीएमसी ऑफिसला, काही नाही काही नाही, त्यांनी फक्त टँकर पाठवलेले आहेत आणि त्या टँकरचे पण पाण्याचे आमच्याकडे नळे आहेत, सॅम्पल्स आहेत, ते पाणी पिण्यायोग्यही नाही आहे। घटना ही है, तकरीबन सर 2 साल हो गए पब्लिक को ओंकार में आके, 2 साल में कम से कम 50 पर गंदा पानी, पहले तो बारिश का बहाना कर देते थे और उसके बावजूद बीएमसी का बहाना कर दिया, इतना गंदा पानी सर, हर घर में बच्चा बूढ़ा हर कोई बीमार है, आदमी को ब्लैक में लेके बिस्लरी का पानी पीना पड़ रहा है, या टैंकर का पानी नीचे 22-23 माले जाके औरतें लाओ बच्चे लाओ उठा के उसके पीछे, टैंकर के पानी की भी कोई जांच पड़ताल नहीं होती है, उसकी वजह से पब्लिक इतनी बीमार है जिसका कोई ठिकाना नहीं है। सर मैं बोल रहा हूँ 2 साल से, और अभी जो हुई है कंटिन्यू 10 दिन से चालू है, इसकी वजह से सर आज 4 साल के बच्चे की मौत हो गई, और 4 साल के अलावा आदमी जब भी कंप्लेन जाता है उसकी कोई सुनवाई नहीं है। बोरिंग का पानी हम लोग का चालू था 10 दिन, बंद कर दिया, उसके बाद में बोला आप लोग को बोरिंग के पानी की जगह पे संडास का जो आपका पानी है उसे रिसाइकल बिन करके दिया जाएगा ताकि आप उसे टॉयलेट में इस्तेमाल करो, वो पानी भी पब्लिक के घर में नहीं है, कोई पानी नहीं, बोरिंग नहीं, ओमकार बिल्डर्स का ये सब किया हुआ है। नागपुर से उस्ताद मनोहर मासूम से खास बातचीत, हमारे संवाददाता सलीम रहमान की रिपोर्ट। आपके जो हमें दोबारा मौका आपने अता किया, क्योंकि हम सरकार हजरत बाबा मोहम्मद ताजुद्दीन औलिया रहमतुल्लाह अलैह के खिदमत गुजारों में से गुलामों में से अपने आप को महसूस करते हैं कि उनकी गुलामी ही मिल जाए हमें तो बहुत बड़ी चीज़ है। रही बात यहाँ इस नगरी की, तो इस नगरी से हर तरह से हमें प्यार मिला, गाने के एतबार से, खुलूस के एतबार से यहाँ के लोगों ने काफ़ी हद तक हमें सराहा, हमें प्यार दिया, और इस शहर में आने से हमें सूफी एक ऐसी चीज़ है कि जो अगर सही मायने में सूफी कलाम पेश किया जा रहा है तो वो याद इलाही, अल्लाह ताला की याद में बुजुर्गान दीन की तारीफ, और सूफी जो है ये कौल से आया है, जो हज़रत अमीर खुसरो रहमतुल्लाह अलैह का कौल है, क्योंकि ये बज़रिए तबलीग ख्वाजा मोइनुद्दीन हसन चिश्ती संजरिया ताए रसूल गरीब नवाज के दर से निकला है, तो वो तरीक़ा सूफियाना कलाम का एक अलग जुदा गाना था, बिल्कुल अलग अंदाज था। आज जो आप कह रहे हैं कि ये गाना फिल्म वालों का या आज इंडस्ट्री का बॉलीवुड का जो भी है चेंज हो गया है, तो वो उनका सिस्टम अलग है, और सूफी कलाम का जो एक तरीक़ा है वो खानकाही अंदाज है, और लोग सूफिया इकराम जितने बुजुर्गान दीन गुजरे हैं वो अल्लाह और उसके महबूब की तारीफ और उनको तलाश करने का एक ज़रिया समझते थे सूफियाना कलाम, और आज भी लोग सूफियाना कलाम हैं कुछ फनकार जो पूरी तरतीब से तरीक़े से गाते हैं, क्योंकि पहले जो सूफी कलाम पढ़ने की जिन लोगों के एक मसाइल थे, तो वो लोगों का अंदाज़ क्या था कि वो बावजू बाशरा
پوری طریقے سے اس ترتیب سے گاتے تھے اور اللہ تبارک و تعالیٰ کو یاد کرتے تھے. اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم کی نعت حمد یہ تمام تر چیزیں لوگوں کے سامنے پیش کرتے تھے. اور صوفی اکرام کی وجہ سے اسلام میں بھی بہت سی باتیں اللہ نے وہ کی. کافی تعداد میں لوگ اسلام میں داخل ہوئے اور صوفیہ کلام بھی اس کا ذریعہ. لوگ خوش ہیں اسے دے دے کے عبادت کے فریب, لوگ خوش ہیں اسے دے دے کے عبادت کے فریب, وہ مگر خوب سمجھتا ہے خدا ہے وہ بھی. کیونکہ لوگ جو ہیں آج نمازی کچے ہیں یا مسجدیں پکی ہیں, وہ اپنا ایک سوال آپ کا درست ہے, لیکن نماز اس دور میں بھی وہ ایک بہت ہی مشہور شعر ہے کہ اذان دے گئی حضرت بلال کی ہستی, نماز پڑھ گئے دنیا میں کربلا والے. وہ نماز تو اللہ ادا کروا دے تو ہوگی, ورنہ مسجد بنانے میں لوگ اتنے مصروف ہیں کہ مسجد بناتے ہوئے بھی نماز کا وقت آ جائے تو نہیں پڑھ پاتے ہیں. یہ مسلمانوں کی کمزوری ہے, ایمان کی کمزوری ہے. آدمی دیندار بنے گا تو وہ نمازی بنے گا, نماز پڑھے گا, مسجد بنانے پہ توجہ دے یا نہ دے, مگر ایمان کی کیفیت ہی نماز. بسم اللہ دعا جس چیز کیجے تو بس اللہ سے کیجے, شروع جس کام کو کیجے تو بسم اللہ سے کیجے. سرکار بابا تاج الدین اولیاء رحمتہ اللہ علیہ کے دربار میں کل کافی حاضری سرکار قبول کر لیں, اور بھی کم سے کم کئی مقامات پر گایا ہوں تو تھوڑی ایک عجیب سی تھکن سی ہے, تو اس کے لیے ورنہ میں اور دو لفظ آپ کو سناتا اس میں, لیکن اس کے لیے معافی چاہتا ہوں, اتنا ہی قبول کر. تاج الورا تاج والے تاج والے تاج والے مجھ پہ بس اتنا کرم اے میرے حضرت کرنا, تاج الورا مجھ پہ بس اتنا کرم اے میرے حضرت کرنا, درد جو تم نے دیا اس کو نہ اچھا کرنا. سربت خالصہ کے دوارا چنے گئے نئے جتھے دار دھیان سنگھ, ہمارے سنواد داتا نرین سیٹھی کی رپورٹ. سربت خالصہ کے ساتھ سیف پنت کے دو فاٹ کرنے کی کاویہ کے بیچ بندی چھوڑ کر دیوس پر سی اکال تخت صاحب پر ایک بڑا وواد ہوا, جس کے چلتے پہلے اکال تخت صاحب کے جتھے دار گیانی گرو بچن سنگھ کے سندیش دیتے ہوئے کالی جھنڈیاں دکھائی گئی. اس کے بعد سربت خالصہ کے دوارا چنے گئے اکال تخت صاحب کے نئے جتھے دار جگتار سنگھ دوارا کی غیر موجودگی کے بعد بنائے گئے کام کاری جتھے دار دھیان سنگھ سری اکال تخت صاحب کے سندیش دینے کے لیے اس موقع پر اپنی سینکڑوں سمرتھکوں کے ساتھ وہ اکال تخت صاحب میں آئے اور انہوں نے کمیونٹی کے نام سندیش دینے کی کاویہ شروع کی, جس کے چلتے کافی ویروتھ ایس ڈی پی ایس کے دوارا کیے گئے اور اس کے اکال تخت صاحب پر چڑھنے نہیں دیا گیا. جتھے دار دھیان سنگھ نے اکال تخت صاحب کے پریسر میں کمیونٹی کے نام سندیش دیا, اس بیچ میں انہیں پولیس کے دوارا گرفتار کر لیا گیا. کل 10 نومبر نو سربت خالصے نے لکھاں سنگتاں نے جڑی میری ڈیوٹی لائی ہے, بھائی جگتار سنگھ ہوارا جڑے
तख्त दे श्री अकाल तख्त साहब के जथेदार ने उन्हां दी हाजरी विच गैर हाजरी विच जिहड़ी मेरी ड्यूटी लाई आ लखां संगतां ने बतौर कार्यकारी जथेदार श्री अकाल तख्त साहब मैं श्री अकाल तख्त साहब की छबील दे उत्ते कौम दे नां संदेश दे चुका है और बहुत वड्डा मैनू माण दिता है कौम ने। मेरा परिवार शहीदी परिवार दे नाल संबंध रखता है, साढ़े लखा शहीद समय दियां सरकारां ने किते ने। दरबार साहब के उत्ते हमला भी होया, श्री अकाल तख्त साहब ढह ढेरी भी होया, संत बाबा जरनैल सिंह जी, भाई अमरीक सिंह जी, भाई सुजान सिंह जी, बाबा ठारा सिंह जी, जनरल छबेक सिंह हुणा ने और उन्होंने साथियों ने कुरबानियां दित्तियां और गुरु गोबिंद सिंह की वो गल उन्होंने सच करके विखाई, सवा लाख से एक लड़ाऊं तबे गोबिंद सिंह नाम कहाऊं। मैं हमेशा सच्ची सुची पार्टी सरदार सिमरनजीत सिंह मान की अगवाई दे विच पिछला समा काम किया, मेरे परिवार ने शहादत दित्तियां। मैं समुचे देशों विदेशों में वसदी साह संगत को समुचे पंजाबियों को यह गल कह देनी चाहता हाँ कि जिहड़ा ताज मेरे सिर के उत्ते रखा गया इनू मद्देनजर रखदिया होया अज तो बाद सारिया नू भाई अमरीक सिंह वर्गे जिहड़े साडे जथेदार ने वो रैसट कर ले ने, बाबा दादूवाल जिहड़े साडे दमदमा साहब दे जथेदार साहब ने। मैं कहिंदा हाँ कि अज दे दिन गुरु हरगोबिंद पातशाह ने 52 राजियां नू छड़ा के उन्हां दी बंद खलासी कराई सी ते अज दा दिन जिहड़ा बंदी छोड़ दे नां दे नाल जाणिया जांदा है, पर नेड़ता कर ली सी उहने गुरु साहब ने नाल, उहने विरोध तां छड्ड दित्ती सी, पर अज देखो साडे जिहड़े चुणे होए लोकां दे जथेदार ने उहनां नू गिरफ्तार कर लिया। मैं कहिंदा इह बहुत मंदभागी घटना है और मैं कौम नू विश्वास दिवाउणा है, मैं कौम नू भरोसा दिवाउणा है कि साध संगत जी कोई गल नहीं, जदों आपां लड़ाई लड़दे हां साडी सरकारां नाल लड़ाई है, बड़े साडे सिर लगे ने, बेशक दिल्ली कानपुर बकारो वर्गे शहरां दे विच साडे सिखां दे गलां विच टायर पाए गए, सानूं भजा भजा के सड़कां दे उत्ते मारिया, पर किसे भी देश दी अदालत ने सानू अज तक इंसाफ नहीं दिता, एक भी बंदा कटहरे दे विच नहीं खड़ा किया। सौदा साध नूं हुक्मनामा जारी करके माफ कर दिता जांदा है और हुक्म करके उन्हूं फिर दोषी करार दिता जांदा है। मैं यही बेनती की है कि जो अकाल तख्त की मान मर्यादा, जो अकाल तख्त की परंपरा, जो अकाल तख्त का हुक्म आ उन्हूं मखौल बना दिता है जिहड़ा असीं हुण नहीं बनते ना। जो भी श्री अकाल तख्त साहब तो आवाज जाया करूगी सारी सिख संगत सारे खालसा पंथ नूं, ओ नानक नाम जिहड़े लेवा सिख रहे उन्हां नूं मननी पऊगी और कोई भी फैसला श्री अकाल तख्त साहब तो किसी के विरोध में नहीं और पूरा जिहड़ा सारी कौम नूं मद्देनजर रखदे आ, मतलब अकाल तख्त दे सिधांत नूं मुख रखदे आ, इत्थों हुक्मनामा जारी होगा और और मैं सारी संगत नूं हाथ जोड़ के बेनती करदा निम्रता सहित कि 2020 तक श्री अकाल तख्त साहब दे हुक्म नूं मनदे हुई सारी साध संगत सिखां गुरु नानक नाम लेवा सिखां दा जिहड़ा बच्चा बच्चा वह अमृतधारी हो जाए, मेरा यह सुपना है, मेरा यह आदेश है कि सारी कौम जिहड़ी अमृत खंडे बाटे दा छके असीं गुरु साहब दे सिंघ बनीए। और मैं श्री अकाल तख्त साहब दे उत्ते अरदास बेनती करके आया, मैं गुरु रामदास महाराज दे चरणां विच अरदास बेनती करके आया कि मैं कार्यकारी जथेदार हाँ, साडे तख्त दे जथेदार
ਭਾਈ ਜਗਤਾਰ ਸਿੰਘ ਸਾਹਿਬ ਜਗਤਾਰ ਸਿੰਘ ਹਵਾਰਾ ਨੇ, ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਅਸੀਂ ਜਲਦੀ ਜਲਦੀ ਜਿਹੜੀ ਰਿਹਾ ਕਰਾਉਣ ਦੀ ਜਿਹੜੀ ਉਹ ਗੱਲ ਆ ਉਹ ਅਸੀਂ ਕਰਾਵਾਂਗੇ ਤੇ ਕਰਾਂਗੇ ਰਹਾਂਗੇ। ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ। आज बस इतना ही। और ताजा तरीन खबरों के लिए आप हमारी वेबसाइट पर विजिट कर सकते हैं www.timenews.co पर।